हॅलो फ्रेंड्स, ओनली वर्दी या चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी अश्विन पांडे आपल्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे. पहा, मुंबई पोलीस भरतीचं नेमकं काय झालं. पोरं लागली पण त्याला ट्रेनिंगवर आणखी बोलावलं नाही. त्याचं डॉक्युमेंट राहिलेलं आहे आणि मेडिकल राहिलेलं आहे. आणि याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ बनवला होता, त्या व्हिडिओवर भरपूर विद्यार्थ्याचे कमेंट आहे की मुंबईबद्दल सांगा काही. आता मुंबईबद्दल जास्त उत्सुक कोण आहे? जे विद्यार्थी लागलेले आहे, जे 7000 जणं त्याची निवड झालेली आहे त्याच्यात, ते जास्त उत्सुक आहे. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा तेवढेच उत्सुक नाही आहे, जे 8000 जणं वेटिंगमध्ये आहे ते त्याच्यापेक्षा जास्त उत्सुक आहे. पा, आता मुंबई पोलीसचं जे ट्रेनिंग आहे हे कधी होणार आहे? कधी? 2023 चालू आहे सध्या. तुमची जॉईनिंग होऊन 2025 जवळपास. आता तुम्हाला असं वाटत असेल की काय फेकून राहिला हा आणि काय सांगून राहिला. भरपूर विद्यार्थी कमेंटसुद्धा करन की काही म्हणता किंवा काही तुम्ही तुम्हाला कोण सांगितलं किंवा भरपूर कमेंट करन. चुल जास्त समजते का असं तसं? पण एक कॉमन सेन्स आहे, हा कॉमन अंदाज आहे, नॉर्मल लॉजिक लागते. एक ट्रेनिंग सेंटर, एका ट्रेनिंग सेंटरवर पूर्ण 7000 जणांचं ट्रेनिंग कम्प्लीट होऊ शकत नाही. मुंबईला काही 4-5000 जागा नाही आहे, 4-5000 जणं होते, 7-7500 विद्यार्थी आहे. यायचं ट्रेनिंग कम्प्लीट करणं शक्य नाही आहे 9 महिन्यात. एकदम महाराष्ट्रातल्या सर्व ट्रेनिंग सेंटरचे ट्रेनिंग सेंटर हे सर्व भरलेले आहे, खाली नाही आहे. आणि सध्या यायचं मुंबईचं कायच्यातच काही नाही आहे, फक्त छानबीन चालू आहे सगळं. आणि यायला अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनले बोलावलं नाही, यायचं मेडिकलही झालं नाही. सध्या कायच्यात काही नाही आहे. आणि इथून यायचं ट्रेनिंग होईल तर ते सुद्धा 2 टप्प्यात होणार आहे, 9 महिने 9 महिने. आणि ते पण 9 महिने लगातारच, 9-9 18 महिन्यांनी. 9 महिन्यात थोडीशी गॅप तर पडन, 3 महिन्याची, 9-3 12. आणि त्याची 9 महिने, 12-12 24, जवळपास 2 वर्ष लागू शकते मुंबईच्या ट्रेनिंग कम्प्लीट होण्यासाठी. संपूर्ण ट्रेनिंग कम्प्लीट होऊन तुम्हाला जॉईनिंग भेटाले. मुंबईमध्ये जे निवड झालेले विद्यार्थी आहे त्याच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे. त्याहीले जवळपास 2 वर्ष लागू शकते. हा एक माझा अंदाज होय. पेपरलेसुद्धा आलं होतं असंच की मुंबईची भरती 2 वर्ष. पेपरला आलं होतं, पेपरला वाचले असेल पुरे ना. आणि भरपूर टेलिग्राम चॅनलवरसुद्धा अपडेट दिलेली आहे की जवळपास 2 वर्ष शांत बसा, 2 वर्ष. म्हणून आता तुम्हाला काहीच करणं नाही आहे. एकवेळा तुमची निवड यादी झाली आहे, निवड झालेली आहे, टेन्शन घेऊ नका. विद्यार्थ्याला तर असे वाटते की मग मला नोकरी भेटन का नाही भेटन, निवड झाली ना. आणि डबल पेपर तर नाही होईन. लय पोरायचं, 7000 पोरायचं म्हणणं की डबल पेपर झाला नाही पाहिजे. पण जे 8000 विद्यार्थी वेटिंगवर आहे 2-2 मार्कानं, त्याला असं वाटते की डबल पेपर झाला पाहिजे. आता काय होऊ शकते त्याच्यात आपण काही बोलू शकत नाही, कारण की ते छानबीन चालूच आहे. पण ट्रायला आपला व्हिडिओ होता ट्रेनिंगसाठी, तर ट्रेनिंगला भरपूर वेळ लागणार आहे. एवढ्या लवकर कोणतंच गोष्ट होणार नाही. आता मुंबईची सध्या स्लो प्रोसिजर चालू आहे. एक तर काय झालं, 3000 कॉन्स्टेबलची गरज होती मुंबई पोलीसमध्ये, कारण की मुंबई पोलीसवाले, मुंबईमध्ये लोकसंख्या जास्त असल्यामुळे तिथं पोलीसवाले जास्तच पाहिजे, पोलीसवाल्यावर ताण पडते. तर तिथं काय केलेलं आहे, 3000 कॉन्ट्रॅक्ट बेसवर लावून घेतले, काम काढून घेत आहे 1 वर्षासाठी. मग आता तुम्हाला त्याला तुमची सध्या गरज नाही आहे, हळूहळू बोलावले तरी चालते. त्याला हळू तुमचं ट्रेनिंग बोलावून तुम्हाला ट्रेनिंग कम्प्लीट होईल, नंतर तिथं बोलावून तुम्हाला. सध्या त्याला कामाले कॉन्ट्रॅक्ट बेसवर पोलीसवाले भेटलेले आहे, म्हणून ह्या प्रोसिजरला वेळ लागू शकते. आणि असं मला तरी वाटते. तुम्हाला काय वाटते सांगा कमेंट करून. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर आपल्या नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो, येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांकरिता विजयपथ पब्लिकेशन घेऊन आलेलं आहे चालू घडामोडी वन लायनर स्वरूपात डे टू डे. 1 जानेवारी 2023 संपूर्ण चालू घडामोडी या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे तारखेनुसार दररोजच्या घडामोडीवर वन लायनर स्वरूपात प्रश्न दिलेले आहे. चालू घडामोडीचा एकही प्रश्न पुस्तकाच्या बाहेर जाणार नाही या पद्धतीने पुस्तकाची रचना केलेली आहे. TCS व IBPS मार्फत 2023 घेण्यात आलेल्या सर्व परीक्षेतील चालू घडामोडीच्या प्रश्नांचा समावेश सुद्धा या पुस्तकामध्ये आहे. चालू घडामोडीमध्ये पैकीच्या पैकी गुणांसाठी दर्जेदार संदर्भ एकदा नक्की अभ्यासा. या पुस्तकाचे लेखक आहे विकास सिंदाळकर व सचिन कुरंद सर आणि विजयपथ पब्लिकेशन पुणे. किंमत आहे फक्त 160 रुपये. मित्रांनो, खूप सुंदर पुस्तक आहे. TCS आणि IBPS येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षाकरिता हे पुस्तक उपयुक्त आहे.